तीन और चार से विकास का नया चेहरा जैकी रावलानी। आमगाव ते गोंदिया मार्गाचे बांधकाम सुरू आहे। या मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे, ती बाजू देखील चिखलाने माखलेली आहे। सध्या गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने रस्ता चिखलमय झाला आहे। दुचाकी या मार्गावर घसरून अपघात होत आहेत, तर सामोरून एखादी जड वाहन आल्यास चिखल अंगावर उडून दुचाकी चालकाचे संतुलन बिघडत आहेत। आता या मार्गावर प्रवास नको रे बाबा असे प्रवासी म्हणत आहेत। देशाच्या जडणघडणीत रस्त्याचे महत्व मोठे आहे। रस्त्यांमुळे विकासाला गती मिळते, मात्र अनेक रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे आणि शासकीय यंत्रणेच्या अनदेखीमुळे नागरिकांकरिता डोकेदुखी ठरतात। आज थोडासा पाऊस आलेला आहे, हलका स्वरूपाचा पाऊस आलेला आहे आणि हा देवरी ते आमगाव गोंदिया ते आमगाव रस्त्याचे हे काम मागील 6 महिन्यापासून सुरू असून काम पूर्ण अर्धवटपणाने केलेलं आहे। मदात काशव गतीने हा काम झालेला आहे आणि ऐन आता पावसाळ्याची सुरुवात होत आहे, त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याला इतका मोठा त्रास आहे की टू व्हीलर या ठिकाणी चालतच नाही आहे। टू व्हीलर ॲटोमॅटिक स्लिप होतात, ते जे मुरूम टाकलेलं आहे ते माती मिश्रित मुरूम टाकलेलं आहे साईडला आणि त्यावरून हा खूप या ठिकाणी फोर व्हीलर असोत किंवा टू व्हीलर असोत ह्या फार प्रमाणामध्ये स्लिप होत आहेत आणि यामध्ये खूप मोठा अपघात होण्याची खूप मोठी शक्यता नाकारली जाऊ शकत नाही। तरी याकडे लक्ष वेधणे अति आवश्यक आहे आणि ज्या साईडला जे मुरूम आहे आणि माती मिश्रित मुरूम आहे त्यावर एखादा खडीचा थर टाकणे अति आवश्यक आहे, नाहीतर अनेक अपघात या ठिकाणी होतील। नव्यानेच राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आलेल्या आमगाव ते गोंदिया या मार्गाचे बांधकाम वर्षापूर्वी हाती घेण्यात आले, परंतु बांधकाम अत्यंत संतगतीने करण्यात येत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पण काम करणाऱ्या एजन्सीने ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले व रस्त्यावर माती मिश्रित मुरूम टाकून ठेवले। परिणामी पावसाळ्याच्या पाण्यामुळे हा मार्ग चिखलमय झाला आहे। दिवसा गणित 5 ते 10 वाहन चालक पडून जखमी होत आहेत। उन्हाळ्यात देखील असाच प्रकार समोर आला होता, त्यामुळे या मार्गावर स्वस्त मरण मिळते असे म्हणण्याची वेळ आली आहे। बांधकाम कंपनीच्या नियोजना अभावी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम कासव गतीने होत असून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। रस्त्यावर चिखलमय पसरले असून अनेक जण चिखलाने मागतात किंवा घसरून पडतात, हे मात्र विशेष। गोंदिया आमगाव रोड का काम सुरू है, कॉन्ट्रेक्टर ने जो DLC करने के बाद फाइनल कोट किया है उसके बाजू में जो आधा रास्ता बनाया है उसमें एक ब्लैक कॉटन साइल आती है, एक येलो कॉटन साइल आती है, वो 100% येलो कॉटन साइल डाली है जो एक पानी आने के बाद में उसमें बाइक मोटरसाइकिल ट्रक कार इसके चक्के वहीं के वहीं स्लिप होते हैं। आज भगवान की दया से सिर्फ थोड़ा सा पानी आया, हल्की सी बारिश आई, आधा इंच भीगा हुआ है, आधे इंच में वो ट्रक के चक्के घूम रहे। जिस दिन अगर समझ लो कि अगर घंटा आधा घंटा बारिश आ गई भरपूर इसमें, तो उस स्थिति में कितने बाइकर्स कार वाले का तो एक्सीडेंट होके शायद बच सकते। गोंदियातील दहेगाव या गावांदरम्यान बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आला। परिणामी उन्हाळ्यात धूर तर पावसाळ्यात चिखल असल्याने वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। यावर उपाय म्हणून वाहन धारकांनी ग्रामीण भागातील रस्त्यांना एजा करण्याकरिता प्राधान्य दिले। अंतर्गत मार्गावरून वाहतूक वाढल्यामुळे त्या मार्गावरील गावांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे।